वैशाली दरेकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याआधी वैशाली दरेकर यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. वैशाली दरेकर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार. या रॅली दरम्यान या ठिकाणी आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं आहे. रॅली काढण्यात आली आहे. वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं आहे. या शक्ती प्रदर्शनावेळी आदित्य ठाकरे या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. वैशाली दरेकर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी. पाहूया. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर आता माझ्यासोबत आहेत आणि यानंतर त्यांनी आज प्रथमतः ज्यावेळेस आता फॉर्म भरायचे झालेले आहेत त्यांनी प्रथमतः गणपती मंदिरात येऊन दर्शन घेतले आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना विचारलं काय सांगाल की कसा अनुभव आहे आज दर्शन घेतले फॉर्म भरायला जातात काय भाव. डोंबिवलीकरांचं ग्रामदैवत आहे गणेश मंदिरातला आपले गणेश आणि मला श्री गणेशाचा मी आशीर्वाद घेतलेला आहे. मला खात्री आहे की गणपती बाप्पा आमच्यावर कृपाशीर्वाद करेल. आमची सगळी जी विघ्न आहेत ती दूर करेल आणि डोंबिवलीकरांमधनं एक नवीन चेहरा या कल्याण लोकसभेमधनं संसदेमध्ये पोहोचेल. काही वेळेला कार्यकर्त्यांना असं वाटतं की मी तिथे पोहोचले नाही आहे, परंतु तसं काही नाही. त्यांची नाराजीही दूर झालेली आहे. त्यांना समजून मी सांगण्यात आलेलं आहे की काय चालू आहे, गाठीभेटी चालू आहे. ते मला वाटतं की आता काँग्रेसच काय तर संपूर्ण घटक पक्ष जेवढे आहेत इंडिया आघाडीमधले ते इंडिया अलायन्समधले सगळे घटक पक्ष कामाला लागलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे. अनेक गोष्टी ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही. मला खात्री आहे जनतेने मला ज्या वेळेला ही उमेदवारी मला आता उद्धव साहेबांनी दिली आहे जनता निवडून दिल्यानंतर ह्या प्रश्नांकडे मी नक्की लक्ष घालणार. नक्कीच या वैशाली दरेकरांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने विकास कामं झाली पाहिजे ती झालेली नाही आहे. त्यांनी विरोधी आरोप केला आहे. परंतु एकंदरीत पाहता आता आता फॉर्म भरायला चाललेले आहे. कशा प्रकारे वातावरण असेल हे पाहावं लागेल. मात्र एक गोष्ट तरी आहे की लोकसभा कल्याणची निवडणूक ही तुलशी जाणार आहे. जर्नलिस्ट दिनेश जाधव सह किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली.